नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जालना शिपाई पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला हा प्रश्न ताशी साठ किलोमीटर वेगाने धावणारी बाराशे मीटर लांबीची रेल्वेगाडी एका खांबास किती कालावधीत ओलांडेल तर तुम्हाला इथे इन शॉर्ट वेळ विचारलेला आहे तर काळकाम वेगमध्ये एकच सूत्र चालतं ते म्हणजे वेळ बरोबर अंतरभागीला वेग तर ह्यालाच फिरून फिरून लिहिलं जातं तर अंतर अंतर म्हणजे आता समज एखादी रेल्वे गाडी आहे ती जर एखाद्या खांबास किंवा एखाद्या व्यक्तीस ओलांडत असेल तर तिला फक्त स्वतःची लांबी म्हणजेच तेवढंच अंतर कापायचं असतं उलट उलट केशामध्ये जर तिला बोगदा किंवा पूल किंवा एखादी दुसरी ट्रेन जर क्रॉस करायची असेल तिला तिची लांबी प्लस दुसऱ्या ट्रेनची लांबीसुद्धा क्रॉस करावी लागते तर ह्या केसमध्ये ती फक्त एका खांबास ओलांडत आहे आणि म्हणून तिला स्वतःची अंतर कापावं लागेल हे आहे बाराशे मीटर भागीला वेग दिलेला आहे साठ किलोमीटर प्रति तास आता हा किलोमीटर प्रति तास मध्ये हा मीटर मध्ये आहे ह्याला किलोमीटर प्रति तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी पाचशे अठराने गुणा म्हणजेच हा अठरा इथे येईल हा अठरा वरती लिहूया आपण तर खाली हा शून्य कटला हा शून्य कटला सहा एक सहा सैन दोन्ही बारा पाच एक पाच पाच चोक वीस वरती राहिले चार गुणिले अठरा म्हणजेच चार गुणीला अठरा म्हणजे अठरा चोक बहात्तर बहात्तर सेकंद ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर येईल आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आता पुरतं एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद